नाही, पहिल्यांदा मी या ठिकाणी जवळपास 30 वर्षामध्ये उमेदवार नाही आहे. सातत्यानं उमेदवार असताना जे धावपळ आहे ते आता माझी कमी झालेली दिसते. आणि या ठिकाणी रोहिणी त्यांना तिकीट पक्षाने दिलेलं आहे, तर रोहिणीताई एक पहिल्यांदाच या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून सहकारी क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी कामगिरी उत्तम रीतीनं बजावलेली आहे. आत्ता मला असं वाटतं की उमेदवार नसल्यामुळे एकदम जसं एखाद्या डोक्यावर जर ओझं कमी झालं आणि आपल्याला आता बराचसा वेळ आहे, त्यामुळे रोहिणीताईनं निवडून आणण्यासाठी मी गेले 15 दिवस या ठिकाणी आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे बुलढाणा जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये प्रवास केला. आणि या प्रवासाचं निश्चित फळ मिळेल आणि भारतीय जनता पार्टी एक चांगले यश. खूप बंडखोर उमेदवाराकडे तुम्ही कसं बघताय? शिवसेनेच्या वतीने जे जिल्हाध्यक्ष होते आज ते बंडखोर म्हणून उभे आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख या ठिकाणी बंडखोर म्हणून उभे आहेत आणि शिवसेनेनं अजून त्यांना पक्षातनं काढलेलं नाही आहे. किंवा तसं मला तरी या ठिकाणी ज्याला टी व्हीवर किंवा अन्य याच्यावर दिसलेलं नाही आहे, त्यांना राजीनामा दिला अशी फक्त माहिती आहे, परंतु राजीनामा स्वीकारलेला दिसत नाही आहे. अन्य ठिकाणी बंडखोरांवर शिवसेनेनं कारवाई केली, पण या ठिकाणी बंडखोरांवर शिवसेनेनं कारवाई केलेली दिसत नाही आहे. त्यामुळे अप्रत्यक्ष पाठिंबा या ठिकाणी NCPचा प्रत्यक्ष आणि अण्णांचा अप्रत्यक्ष पाठिंबा जे उमेदवाराला दिसतो आहे, तर त्याचा फारसा परिणाम या मतदारसंघावर जाणवत नाही.